शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडी. आर्मीमध्ये होणाऱ्या त्रासाबद्दल जवान चंदू चव्हाण याने गृह सचिवाला दिले लेखी पत्र. काँग्रेसच्या वरिष्ठांना पक्ष वाढवायचा की संपवायचा, पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष युवराज करंकाळ यांनी उपस्थित केला सवाल. अपक्ष उमेदवारी करीत असल्यामुळे भाजपाचा राजीनामा, डॉक्टर माधुरी बोरसे यांनी पत्र परिषदेत केले स्पष्ट. आणि खानदेशरत्न 2019 पुरस्काराचे करण्यात आले वितरण. आता बातमीपत्रा विस्ताराने. सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या चंदू चव्हाण यांनी आर्मीत होत असलेल्या त्रासामुळे सेनेतून घरी जात असल्याचे लेखी पत्र सेना संबंधित असलेल्या केंद्रीय गृह सचिवाला दिले आहे. सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या जवान चंदू चव्हाण यास भारताने अथक परिश्रम घेऊन भारतात आणले. त्यानंतर काही काळानंतर जवान चंदू चव्हाण हा सेवेत रुजू झाला. तो अहमदनगर येथे कार्यरत होता. मात्र पाकिस्तानात जाऊन आल्यानंतर आपला सेनेत मानसिक छळ केला जात आहे. त्रास देऊन मला नेहमी अपमानित केले जात आहे. यामुळे मी प्रचंड दुःखी आहे. मला देशाची सेवा करायची आहे, परंतु होत असलेल्या त्रासामुळे आपण सेनेशी संबंधित असलेल्या केंद्रीय गृह सचिवालयाला लेखी पत्र देऊन 1 ऑक्टोबर 2019 पासून सेनेतून घरी जात असल्याचे कळविले आहे, असे खुद्द चंदू चव्हाण याने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. या संदर्भात मला न्याय न मिळाल्यास आपण जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ उपोषण करण्याचाही निर्णय घेतला असल्याचेही त्याने बोलताना सांगितले. जय हिंद. मी चंदू चव्हाण, मी अहमदनगरला कार्यरत होतो आणि माझ्या काही समस्या होत्या ज्या आजपर्यंत मी 3 वर्षापासून कोणाला सांगू शकलो नाही. त्या समस्या मी अधिकाऱ्यांना अधिकृत लिखितमध्ये त्या समस्या मांडल्या. त्यानंतर त्यांना मी ॲप्लिकेशन माझं सबमिट केलं, पण मला मी त्यांना सांगितलं मला पोच द्या, मला घरी जायचं आहे म्हणून. त्याच्यात मी ॲप्लिकेशनमध्ये म्हटलं आहे की मला घरी जायचं आहे म्हणून. त्या समस्या मी विषय हा घेतला होता, गृह सचिव सेना संबंधित हा विषय टाकला होता आणि त्याच्यात माझ्या मी समस्या प्रदान केल्या होत्या. पण त्या अधिकाऱ्याने मला ना पोच दिली ना काही दिली. अधिकाऱ्यांना मी बोललो मला पोच द्या आणि मला घरी जाऊ द्या, मी प्रूफ काय ठेवू म्हटलं की तुम्हाला मी ॲप्लिकेशन दिलं. ते म्हणे आर्मीत चालणार नाही. आर्मीत चालणार नाही ठीक आहे, असा कोणता रूल आहे की तुम्ही एखादी जवानाने समस्या मांडल्या लिखित तोरमध्ये आणि त्याला तुम्ही सांगता की पोच देऊ शकत नाही? असा रूल कोणताच नाही आहे. बल्कि आर्मी रूलमध्ये सर्वे रूल तुम्ही लावू शकता आम्हाला, मग तुम्हाला हा रूल काच तुम्ही फॉलो करत नाही, हा माझं म्हणणं आहे. आणि प्लस जर मी आता ह्या गोष्टी मी लिखितमध्ये दिलेल्या आहे गृह सचिवालयाला, त्यांना बी मी अधिकृत कळवणार आहे आणि कळवलेलं आहे ट्विटरवर. त्यानंतर जर मला त्यांनी न्याय नाही मिळाला तर मी पहिले कलेक्टर ऑफिसला आवेदन देणार आहे. नाही दिलं तर मी कदाचित उपोषणाला बसेल आणि अमर उपोषण राहील. आणि ज्या काही गोष्टी आहेत ज्या अजूनपर्यंत कोणाला माहीत नाही त्या गोष्टी सर्व्या उघडीस बाहेर येतील. जय हिंद. धुळे शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवार दिला गेला नाही तेव्हा काँग्रेसकडे उमेदवार असताना पक्षश्रेष्ठीने उमेदवार दिला नाही, यावरून काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे किंवा नाही अशी खंत काँग्रेस पक्षाचे जिल्हा शहराध्यक्ष युवराज करंकाळ यांनी बोलताना व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक वरिष्ठांनी बोलावली होती. या बैठकीत धुळे शहर मतदारसंघासाठी काँग्रेसकडे उमेदवार आहे का अशी विचारणा पक्षश्रेष्ठींनी केली होती. तेव्हा धुळ्याची जागा नेहमी राष्ट्रवादीला सोडण्यात येते, परंतु आघाडी झाली नाही तर काँग्रेस उमेदवार देऊ शकते असे आपण पक्षश्रेष्ठींना सुचविले असल्याचे काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष युवराज करंकाळ यांनी सांगितले. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही हे सांगण्यात आले तरीही पक्षश्रेष्ठींनी निर्णय दिला नाही, यामुळे शहरातून काँग्रेसचा उमेदवार देता आला नसल्याचे सांगून करंकाळ म्हणाले की पक्षश्रेष्ठींना काँग्रेस वाढवायची आहे की संपवायची आहे. एकीकडे पक्षाचे वरिष्ठ नेते भाजपात जात आहेत, मात्र आम्ही काँग्रेस सोडली नाही अशी खंतही करंकाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. 2 महिन्यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना सगळे दिल्लीचे आमचे निरीक्षक आणि आमचे प्रदेशाध्यक्ष आणि आमचे सगळे महाराष्ट्रातील वरिष्ठ काँग्रेसचे नेते टिळक भवनमध्ये मीटिंग घेतली होती जिल्हा वाईज. त्यावेळेस त्यांनी विचारलं होतं की समजा भाऊ आपली आघाडी नाही झाली
राष्ट्रवादीशी, तर आपल्याला आपल्याकडे उमेदवार आहेत का? तर त्यावेळेस मी सांगितलं होतं धुळे शहर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सोडता तुम्ही कायम, पण ह्यावेळेस राष्ट्रवादी उमेदवार देईल असं मला वाटत नाही. कारण की त्यावेळेस या ठिकाणी चर्चा चालू होती धुळे शहरात की धुळे जिल्ह्याचे बरेचसे काँग्रेसचे नेते हे बी जे पीमध्ये प्रवेश करणार आहेत. पण मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं जर धुळे शहर विधानसभा मतदारसंघात जर राष्ट्रवादीने जर उमेदवार ते म्हटले की आमच्याजवळ उमेदवार नाही तर ही जागा आपण काँग्रेस पक्षासाठी सोडून घ्या. तर त्यांनी मला सांगितलं होतं ठीक आहे आपण काँग्रेस पक्षासाठी सोडून घेऊ. पण काल मी आमच्या वरिष्ठांना फोन करून विचारलं की ही राष्ट्रवादीला सोडली तुम्ही जागा, पण ए बी फॉर्म तर आजपर्यंत कोणाला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आला नाही. तर त्यांनी मला असं सांगितलं की ठीक आहे अजून उद्याचा दिवस बाकी आहे तर उद्यापर्यंत 11 वाजेपर्यंत तर फायनल होऊन जाईल. पण आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता आणि 3 वाजेपर्यंत राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराने ए बी फॉर्मस उमेदवारी दाखल केली नाही. ही मला काँग्रेस पक्षाच्या वतीने खंत वाटते. मी पक्षाला पक्षाच्या अध्यक्षांना मी माझी खंत ही पत्राद्वारे कळवणार आहे की जर राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता आणि मी आमच्या मीटिंगमध्ये जर सांगितलं होतं की राष्ट्रवादीने नाही लढवले तर ही जागा काँग्रेस पक्षासाठी सोडून घ्या, काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत तर त्यांनी पण उमेदवार दिले नाही, म्हणजे या ठिकाणी काँग्रेस पक्ष हा चालू ठेवायचा आहे का नाही चालू ठेवायचा, काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे का नाही वाढवायचा आहे हेच मग आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कळत नाही. सगळे मोठे मोठे प्रस्थापित ज्यावेळेस पक्ष सोडून जात आहे त्यावेळेस फक्त सतरंजा उचलणारे कार्यकर्तेच हे काँग्रेस पक्षामध्ये जिवंत आहेत. आणि आम्ही पक्ष सोडल्याने आम्ही काँग्रेस पक्षाचंच काम करतो आहे आणि असं असून देखील ही काँग्रेसने ही जागा सोडून घेतली नाही. तर मी ही खंत माझी काँग्रेसच्या आमच्या वरिष्ठांकडे विचारणार आहे.